ज्यांनी ज्यांनी कारखाने घेतले ताब्यात गेल्या वर्षी, ज्यांनी कारखाने चालू करावते, कारखाने ज्या कारखान्यांच्या निवडणुका झाल्या, ज्यांनी ज्यांची कारखाने आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचे असणारे साखर कारखाने चालू व्हावेत अशी माझी आमची विनंती आहे. बरोबर आहे का नाही? जिल्हा परिषदच्या शाळा बंद का करायचे माहिती का? खासगी शाळांच्या फळ्या वाढवावं लागायचं, परमिशन विद्यार्थी तुकडे तुकडे. तसंच कारखान्याच आहे म्हणजे सरकारचे सरकारी शेतकऱ्याचे हक्काचे कारखाने बंद झाले तर खासगी कारखाने चालू करता याव आणि ऊस हा तिकडे जातो त्याच्यासाठी हे खासगी कारखाने. असंच म्हणजे उभा कुणाच्या पैशावर उभा टाकले हो? शेतकऱ्याच्या. मग कारखाना कुणाचा झाला? शेतकऱ्याचा. मग मा आज मालक शेतकरी राहिलाय का? नाही, खासगी मालक झाले सगळे. मग शेतकऱ्याचे कारखाने चालू करावं अशी आमची भूमिका आहे. एफआरपी प्रमाणे शेतकऱ्याचे कारखाने चालू करा. ज्यांनी ज्यांनी ज्या कारखान्याची घोषणा केली आहे की कारखाने चालू करणार आहे, ते सर्वांनी सगळे कारखाने चालू करायला हवे. अन्यथा जनता त्या त्या भागातले जे शेतकरी त्यांनी त्या त्या ठिकाणी आंदोलन करतील. आपला हैदराबादला चाललाय.